ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चंदूर येथे 8 दिवसात लंपीने 11 जनावरांचा मृत्यू, शासनाने नुकसान भरपाई देण्याची शेतकरी वर्गातून मागणी। इचलगंज शहरालगत असणाऱ्या चंदूर गावामध्ये सुमारे 350 ते 400 जनावरांना लंपीची लागण झाली आहे, तर 8 दिवसांमध्ये 11 जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। प्रशासनाने वेळेवर लसीकरण मोहीम राबून या आजारावर नियंत्रण आणावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांचा मृत्यू झाला आहे त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे। सध्या लंपी आजाराने धुमाकूळ घातला आहे। शहरामध्ये सुद्धा भटक्या गायींना लंपी रोगाची लागण झाली आहे। प्रशासनाचे उपचार सुरू आहेत। तसेच चंदूर गावामध्ये गेल्या 15 दिवसापासून सुमारे 350 ते 400 शेतकऱ्यांच्या जनावरांना लंपीची लागण झाली। लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, पण डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे वेळेवर उपचार न झाल्यामुळे गेल्या 8 दिवसांमध्ये 11 जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला। हे लंपीचा आजार तुमच्या जनावरांना लागू झाला का? झाला। तुमचे किती जनावरांना झाला? आमच्या 2 जनावरांना झाला। आतापर्यंत किती जनावर वाढले चंदूर गावात? चंदूर मध्ये 11-12। आतापर्यंत किती जनावर आहेत चंदूर गावामध्ये सध्या लंपीची लागण? 250-300 आहेत सध्या। प्रशासनाकडून? प्रशासन चालू आहे उपचार। आणि जे 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 मयत झाले त्यांना नुकसान भरपाई मिळाली? काय माहिती नाही माहिती नाही अजून। म्हणजे आम्हाला तर काय आमचं काय झालं नाही नुकसान, त्यामुळे काय झालं नाही। मिळाल्या जनावराला औषध पाणी त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। शासनाकडून मेलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सध्या चंदूर गावातून होऊ लागली आहे। चंदूर गावातील पशुवैद्यकीय दवाखाना सध्या धूळखाईत पडलाय व त्याला कुलूप असल्यामुळे गावातील शेतकरी तेथे कर्मचारी नसल्यामुळे नेमकी तक्रार कुणाकडे करायची असा सवाल उपस्थित करत आहेत। जर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी वर्ग व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला। नमस्ते, मी डॉक्टर अनिल जाधव, खासगी पशुवैद्यकीय डॉक्टर आहे। मी इथं गेल्या 17 वर्षापासून प्रॅक्टिस करतो। आत्ताच आपल्या चंदूर भागात एक लंपी व्हायरसने एक धुमाकूळ घातलेला आहे आणि अशा ह्याच्यातच गाई व बैल वर्ग यामध्ये अडचणीत आलेला आहे। आता आपल्याकडे जवळजवळ चंदूर गावामध्ये 250 जनावरं बाधित असून बऱ्यापैकी कवर होत आलेले आहेत आणि त्यामध्ये या 20 ते 25 दिवसामध्ये 11 जनावरं ही मयत झालेली आहेत। तरी शासनाने आता यात लक्ष घालून आता औषध उपचार व्यवस्थित सुरू आहेत आणि यातून कव्हर होण्याचा मार्ग सुरू आहे। महानगर न्यूज साठी इचलकरंजीहून निखिल भिसे।